हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण अक्रोला आरोग्य विभागाने कनिष्ठलिपीत या पदाच्या स्टुडंटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख दिलेली आहे तसे फोन विद्यार्थ्यांना केलेले आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत कालच मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढची प्रोसेस काय असेल आणि त्यानुसार आजच ही प्रोसेस सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये एक त्यांनी चूक केलेली आहे की आधी निवड यादी विभागानुसार लावायला पाहिजे होती आणि नंतर स्टुडंटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवायला पाहिजे होतं परंतु निवड यादी न लावताच ज्या ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत किंवा ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना थेट फोन झा आलेले आहेत आणि त्यामध्ये माझे काही स्टुडंट आहेत ज्यांचं निवड झालेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी स्वतः मला फोन करून सांगितलं की सर आम्हाला असे फोन आलेले आहेत अजून मेल आलेला नाही किंवा निवड यादीसुद्धा लावलेली नाही पण फोन आलेले आहेत आणि बावीस एप्रिल दोन हजार एकवीस या दिवशी अकोला विभागामध्ये लिपीत या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांना बोलावण्यात आलेलं आहे मी कालच सांगितलं होतं त्यांना तात्काळ गरज असेल तर या लॉकडाऊनमध्ये सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं त्यानुसार लॉकडाऊनमध्येच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बावीस तारखेला आता मी इतर विभागातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा सांगतो की यादी जरी नाही लागली तर तुम्हालाही हो असा फोन येऊ शकतो जर आटोला विभागामध्ये असं झालेला असेल तर त्यामुळं आपला जो नंबर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये दिलेला आहे तो नंबर सुरू ठेवा तसंच तुमचे मेलसुद्धा चेक करा त्यांना मेल आलेले नाही पण मेल येतील त्यांना कारण मेलवर तसं ऑर्डर पाठवावी लागते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही या म्हणून खरं म्हणजे पोस्टाने हा ऑर्डर जात असतात मेल पण येत असतो परंतु डायरेक्ट फोन आलेले आहेत आणि एक फक्त त्यांनी करायला पाहिजे होतं आधी निवड यादी पब्लिश करायला पाहिजे होती वेबसाईटवर आणि मग त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे होतं पण ठीक आहे ते निवड यादीसुद्धा प्रसिद्ध ठरतील जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला स्टुडंटला बोलावला असेल तर तर या व्हिडिओमध्ये एवढाच मला अपडेट द्यायचा होता तर आपला मेल चेक करा ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्या स्टुडंटला सांगत आहे कारण सर्वांना मेल येणार नाही ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सेक्शन झाले त्या स्टुडंटला फक्त मेल येईल किंवा फोन येईल त्या त्या विभागानुसार तर त्यामुळं मेल चेक करत राहा फोन सुरू ठेवा लक्ष ठेवा फोनवर आणि स्वतःसुद्धा विभागाचा तुम्हाला लँडलाईन नंबर वेबसाईटवरून मिळतो प्रत्येक विभागाचा तर स्वतः त्या विभागाला चौकशी करा जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर कमी मार्क्स असतील तर हे काही करायची आवश्यकता नाही कारण आपल्याला गरज आहे तर आपण स्वतःहून ही सर्व माहिती घेतली पाहिजे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच